त्या काळात पूजक म्हणून गणपती बाप्पाची मी देवाकडे कधीच काही मागत नाही, मी फक्त देवाला नेहमी आभार मानायला येत असते. पण आज महाराष्ट्र आणि देश हा दुष्काळ आणि पाऊस खूप कमी पडलेला आहे, त्याच्यामुळे मला विचाराल तर हा अडचणीचा काळ सगळ्यांसाठीच आहे. देवाला एवढंच साकडत आली की महाराष्ट्रात आणि देशात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळतो. काही खरं तर आज जवळपास 20 पेक्षा अधिक मंडळांच्या भेटी काढून येत आहेत, सगळे आरती वगैरे करणार आहात. तर काय खरं तर बाप्पांना तुम्ही कधी मागत नाही असं म्हणाला, पण काहीतरी असेल अशा अडचणीच्या मनातली इच्छा आहे की महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे. देशामध्ये महागाई, बेरोजगारी, अत्याचार आणि अन्याय हा वाढत चाललेला आहे, त्याच्यावरही सरकार दरबारी आज वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला भारतीय जनता पक्षाचे खासदार ज्या पद्धतीने शब्द आणि त्याचा वापर करतायत सत्तेचा, हे दुर्दैवी आहे. त्याचबरोबर कांद्याचा शेतकरी, तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, कांद्याची लिलाव बंद आहेत गेले काही दिवस, दुष्काळाची परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी टँकर मागितले जात आहेत, अनेक ठिकाणी तुम्ही बघत असाल की शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत चाललेल्या आहेत, महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत. मी एवढीच प्रार्थना करेन की सरकार केंद्रातला असू दे किंवा महाराष्ट्रातला असू दे, त्यांना सुबुद्धी लागू दे आणि अडचणीत आलेल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी म्हणे जे सरकार आलेलं आहे त्यांनी जनतेची थोडी सेवा करा. या केंद्रीय गृहमंत्री मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत, काल जो सगळा प्रकार झाला कुठेही कॉग्निझन्स घेतला गेलेला आहे अशा पद्धतीच्या वक्तव्यांचा खासदाराचा असं दिसलेलं नाहीये. मी एक प्रिव्हिलेज मोशन तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या खासदारांच्या विरोधात स्पीकरला काल रात्रीच आम्ही ते पत्र पाठवलेलं आहे आणि मला अजूनही आठवतं जेव्हा आम्ही या नवीन संसदेत गेलो तेव्हा ओम बिर्लाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं की ठीक आहे, जुन्यामध्ये ज्या काही घटना एखादी चूक झाली असेल तर ती सोडून आपण जी चांगले संस्कार आहेत भारतीय त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून संविधानाच्या चौकटीत राहून त्या नवीन वास्तूमध्ये सातत्याने जे पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी दिलेल्या दिशेने आपण पुढे गेलं पाहिजे. संविधानाच्या चौकटीत राहून आपण वागण्याचा सुसंस्कृत भारतीय आहोत याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे, त्याच्यात सातत्य ठेवून पुढे काम करूया. आम्हीही त्यांना शब्द दिला की आमच्याकडूनही कुठलीही विरोधकांकडून चूक होणार नाही आणि देशाला आपण सगळ्यांनी मिळून एक संदेश दिला पाहिजे असं म्हणून पार्लमेंटचा संदेश हा कुठल्या विरोधकांचा किंवा सत्तेतल्या लोकांचा नाही असा आम्ही एकमेकाला शब्द दिला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं आणि त्याच्यात मिठाचा खडा टाकण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या असंस्कृत खासदारांना दिलेलं आहे आणि काय पहिली वेळ नाही. ज्याला आपण फ्रिक्वेंट ऑफेंडर म्हणतो असेच ते आहेत. आदल्याच दिवशी एक महिला विधेयक पास होत होतं आणि ती महिला माझ्या सहकारी कनिमोळी तामिळनाडूच्या उभ्या राहिल्या, भाषण सुरूही झालं नव्हतं त्याच्या आधीच त्याच व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. तुम्ही एक महिला विधेयक पास करताय, ती महिला विधेयकाच्या बोलण्यासाठी उभी आहे, तुमच्या बाजूनी ती मतदान करणार आहे, तरी तिचा अपमान करण्याचा तिचं ऐकूनही घ्यायची ताकद त्यांच्यात नाहीये अशी भारतीय जनता पक्षाची त्या व्यक्तीची प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला भारतीय जनता पक्ष खतपाणी घालतंय. हे दुर्दैव आहे, ह्याच्यात भारतीय जनता पक्षाचा त्याला दुगुनी चेहरा म्हणतात तो दिसतो. आक्रमक भाषण केलं होतं त्या पूर्वीच्या भाषणामध्ये तुम्ही मोदींनी उल्लेख केला होता पारंपरिक घोटाळ्याची जलसंपदा घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. तुम्ही थेट अजित पवारांना कन्फ्रंट करताय का? कारण या दोन्ही गोष्टी सरळ सरळ त्यांच्याशी रिलेट होतात. एक तर ते तुमचे भाऊ आहेत आणि
सूत्र या घोटाळ्यामध्ये त्यांचं प्रमुख आरोपी म्हणून न होतं ते चार्जशीटमधून वगळण्यात आलं. इतके दिवस दोन्ही बाजूंनी थोडासा एकमेकांवर न बोलायचा किंवा थेट टीका न करण्याचा तुमचा निर्णय जो आहे तो लक्षात घेत होता. आता मात्र तुम्ही आक्रमकपणे राजकीय भूमिका जी आहे ती थेट घेताय, अगदी पार्लमेंटमध्ये देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुम्ही त्या संदर्भात बोलणार. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आदरणीय अजितदादा हे माझे मोठे बंधू आहेत आणि अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले त्याच्या मोठ्या भावाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि केलाच पाहिजे याच संस्कृतीत मी वाढलेले. मी कुठलीही घटना ही माननीय आदरणीय अजितदादांच्या विरोधात कधीही मांडलेली नाही आणि कधी मांडणारी नाही आणि न मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न मी सातत्याने एक मोठा भाऊ म्हणून अर्थातच माझ्या झालेल्या संस्कारावर करत आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जी मांडली ही कुठल्या व्यक्तीसाठी नव्हती, आदरणीय प्रधानमंत्री आणि आदरणीय अमित शाहजी यांनी दोन स्टेटमेंट जी केली त्याचा खुलासा असा आहे, तुम्ही विचारला म्हणून खुलासा करते की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्याने गेले जवळपास 10 वर्ष नॅचरली करप्ट पार्टी म्हणून उल्लेख केलेला आहे. मला अतिशय विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात आहे असं तुम्ही म्हणत होता तेव्हा आमच्यावर अनेक तुम्ही आरोप केले. आता एक घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा तुमच्या बरोबर गेलेला आहे, तुमच्या सरकारमध्ये आहे, त्याच्यामुळे अतिशय प्रांजळपणे आदरणीय माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना मला विचारायचंय की मग तुम्ही आधी केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हे राजकीय होते का खोटे होते का खरे होते, कारण का तुम्ही आता काही घटक तुमच्यावर गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणत नाही आहात आणि त्याच नॅचरली करप्ट पार्टीचा एक काही घटक आला तुम्ही प्रेमाने तुमच्या सरकारमध्ये घेतलाय तो आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला एकच प्रश्न त्यांना ह्याच कॉन्टेक्स्ट मध्ये विचारायचा आहे की जेव्हा ते विरोधात होते मग ते सुडाचं राजकारण होता का, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप खरे असतील तर त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि खोटे असतील तर आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की हो भारतीय जनता पक्षाने जे जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले हे खोटे होते आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने आमची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. याचं कारण असं की तुम्ही बेफामपणे स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा आरोप करता आणि जर ते खोटे असतील तर ज्या पद्धतीने माझ्या 3 बहिणींवर त्यांनी ज्या रेड केल्या आणि अनेक लोकांवर ह्याच संदर्भात रेड केली, अनिल देशमुखांवर रेड केली, संजय राऊतांवर रेड केली, त्याच्यानंतर नवाब भाईंना अटकेत टाकलं, अनिल देशमुखांचा कुटुंब, मग ह्या कुटुंब कशातून गेली याचा कधी विचार भारतीय जनता पक्षाने केलाय? त्यांच्या घरातल्या महिला असतील, त्यांची नातवंड असतील, मुलं असतील, त्यांचा कधी विचार केलाय? अनिल देशमुख 1.5 वर्ष जेलमध्ये होते, नवाब भाई 1.25 वर्ष आत राहून राहिले, माझ्या 3 बहिणी ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांच्या घरामध्ये त्यांची नातवंड शाळेत जाऊ शकली नाही, त्यांना एवढा पोलिसांचा फौज फाटा ह्याच भारतीय जनता पक्षाने माझ्या बहिणीच्या घरी पाठवला होता, आमच्याच सहकाऱ्यांच्या पाठवला. मग कुठल्या बेसिसवर त्यांनी या सगळ्या रेड आमच्या बहिणींवर केल्या होत्या? त्यांनी सरकारने माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्यावर जे आरोप केले ते खोटे होते आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हे मनमानीने चालत नाही आहे देश, हे संविधानाने चालतं आणि एजन्सीचा वापर आईस ज्याला आम्ही म्हणतो, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, विरोधक असेल तर त्याला आईस करायचं आणि त्यांच्या बाजूनी आलं तर म्हणायचं की नाही नाही हे भ्रष्ट नाही. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आमच्यावर याही सेशनमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे की भ्रष्टाचारी नक्की कोण आहेत, कारण का ह्याची या पद्धतीने आरोप विरोधी पक्षावर करतात आणि मग त्यांचं वॉशिंग मशीन, मग आम्ही काय ठरवायचं लोक भ्रष्ट आहेत का नाही, हा फक्त सुडाचं राजकारण करण्यासाठी घरं आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष एजन्सीजला पुढे करून इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून कुटुंब आणि राजकीय सगळ्या ज्या पक्ष आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं पाप हे हुकुमशाहीचं सरकार करतंय, हा माझा भारतीय जनता पक्षावर आरोप आहे. आणि एक प्रश्न तुम्ही विचारला मला की माननीय अमित शाहजी बोलले ते, माननीय अमित शाहजी असं त्यांच्या भाषणात म्हणाले की एका पुरुषांनी जर महिला आरक्षणाचं बिल आणलं तर काय हरकत आहे, एखादा भाऊ
जर असं वागत असेल तर त्याच्यात काय गैर आहे? माझं म्हणणं बरोबर आहे, पण मी प्रांजळपणे त्यांना एवढंच म्हणलं की काश्मीर टू कन्याकुमारी सगळेच भाऊ प्रत्येक बहिणीचा हितच बघतात असं नाही. असंख्य उदाहरणं तुम्हाला मी सांगू शकते अशी ज्याच्यात अनेक कुटुंबांमध्ये सगळ्या भावांनीच काही बहिणींचं सहकार्य केलेलं नाही. हाच विचार मनात ठेवून आदरणीय पवार साहेबांनी 30 वर्षापूर्वी महिला धोरण आणलं आणि महिला धोरणामध्ये जेवढा अधिकार वडिलांची प्रॉपर्टी असेल, वडिलांच्या ज्या काही गोष्टी असतील ज्या हक्काच्या मुलाला मिळाल्या पाहिजेत त्या मुलीलाही मिळाल्या पाहिजेत हे धोरण 30 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी सामाजिक परिस्थिती बघून महिलांना समान अधिकार देण्याची सुरुवात 30 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात केली आणि त्या काळातल्या प्रत्येक आमदाराचे मी मनपूर्वक आभार मानते की हा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय 30 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात असेंब्लीमध्ये घेण्यात आला. याचा अर्थ की महिलेला त्या काळामध्ये आणि आजही तुम्ही बघता महिलांवरचे अत्याचार अन्याय हे कमी होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे माझी दोन्ही स्टेटमेंट कुठल्याही व्यक्तीबद्दल नव्हती, ती आदरणीय प्रधानमंत्री आणि माननीय अमित शहाजी ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये पार्लमेंट मध्ये बोलले त्याच्यासाठी होते. तुम्ही जर पूर्ण डिबेट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आणि मी राजकारणात आजपर्यंत कधीही कोणाच्या विरोधात आरोप केलेले नाही, ती माझी संस्कृती नाही. मी राजकारणामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले. मी काही इथे वकीलगिरी केस नोटीस भानगडींसाठी नाही आले. मला असं वाटलं की मी निवडून आले तर पार्लमेंटमध्ये जाऊन एखादी चांगली पॉलिसीमध्ये काम करीन ज्याच्यात या राज्याची आणि देशामध्ये चांगला बदल आपण एकत्र घडू.